हाय फ्रेंड्स, मी वैशाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप मनापासून मी स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओरिओ बिस्किटपासून एकदम टेस्टी आणि यम्मी मोदक कसे बनवायचे हे पाहू. तर त्यासाठी इथे मी 4 बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत. हे 10 रुपयेवाले बिस्किटचे पॅकेट आहेत. तर आता आपण यापासून मोदक कसे बनवायचे ते पाहू. तर फ्रेंड्स, ओरिओ मोदक बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ओरिओ बिस्किटमध्ये हे जे साखरेचं स्टफिंग आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळ्या बिस्किटामधलं. आपण हे स्टफिंग न काढतासुद्धा आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून आपण याचे मोदक बनवू शकतो. पण इथे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे. तर त्यासाठी हे स्टफिंग मी बाजूला काढून घेत आहे. तर इथे मी सगळ्याच बिस्किटमधलं हे स्टफिंग बाजूला काढून घेते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे ओरिओ बिस्किटमधलं स्टफिंग मी बाजूला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बिस्किट वेगळ्या बाजूला काढून घेतलेले आहेत. आता हे जे स्टफिंग आहे ते मी मिक्स करून त्याची गोळी तयार करून घेणार आहे. त्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आपल्याला, असंच त्याची गोळी तयार करून घ्यायची आहे. तर आता हे मी बाजूला ठेवून देणार आहे. तर फ्रेंड्स, हे जे ओरिओ बिस्किट आहेत त्याचे मी हाताने असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी ओरिओ बिस्किटचे छान बारीक पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये फिरवून. तर आता ही जी पावडर आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता या ओरिओ बिस्किटच्या पावडरमध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध आपल्याला एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं टाकत आपल्याला हे छान याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे मी हाताने थोडंसं मिक्स करून घेऊन याचा घट्टसर गोळा तयार करून घेते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे ओरिओ बिस्किटचा छान घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे. त्यासाठी मी जसं लागल तसं दूध टाकून याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण याचे मोदक बनवून घेऊ. तर मोदक बनवण्यासाठी आपल्याला साचा लागणार आहे आणि या साच्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला तूप आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून हे जे ओरिओ बिस्किटचं मिश्रण आहे मोदकाचं ते चिकटणार नाही साच्याला. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे ओरिओ बिस्किटचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण व्यवस्थित बोटाने दाबून भरायचं आहे जेणेकरून आपल्या मोदकला छान शेप येईल आणि एकदम सुबक असं आपलं मोदक तयार होईल. हे मिश्रण भरताना आपल्याला थोडंसं यामध्ये गड्ढा करून घ्यायचा आहे, कारण या गड्ढ्यामध्ये आपल्याला आपण जे ओरिओ बिस्किटचं स्टफिंग काढून ठेवलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे ओरिओ बिस्किटचं स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हे ओरिओ बिस्किटचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बोटाने दाबून एकदम व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि हे जे एक्स्ट्राचं आहे ते काढून टाकायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित त्याला प्रेस करून आपल्याला छान असं मोदक तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण मोदक काढून बघू. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर सुबक आणि डिलिशियस असं आपलं हे ओरिओ बिस्किटचं मोदक तयार झालेलं आहे. हे जे एक्स्ट्रा आहे ते आपण काढून घेऊ किंवा तसंच ठेवून देऊ. आणि आता हे मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी बाकीचे मोदक बनवून घेणार आहे. तर फ्रेंड्स,
अशा प्रकारे आपले हे ओरिओ बिस्किटचे एकदम डिलिशियस आणि बनवायला सोपे मोदक आता तयार झालेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची ही ओरिओ बिस्किट मोदकची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हीही घरी या गणेश चतुर्थीला नक्की घरी ट्राय करा. तर फ्रेंड्स, नंतर भेटू अशाच एका रेसिपीसोबत आणि नवीन नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.